आज आपण एकदम चटपटीत रवा आणि कच्च्या बटाट्यापासून पोटभरीचा नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता तयार करण्यासाठी खूप कमी वेळ आणि मेहनतसुद्धा लागत नाही आवाजावरून तुमच्या लक्षात आले असेल की हे बॉल किती क्रिस्पी असे तयार झालेले आहेत चला तर मग वेळ न घालवता हा टेस्टी नाश्ता कसा बनवला आहे ते पाहूयात तर सगळ्यात अगोदर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत वजनाने म्हणाल तर हे बटाटे दीडशे ग्रॅम इतके आहेत आता आपण या बटाट्याची साल काढून घेणार आहोत साल काढून घेतल्यानंतर आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत बटाटे किसून घेताना पाण्यामध्येच किसून घ्या कारण बटाट्याचा किस काळा पडू शकतो एकदम बारीक छिद्र असणाऱ्या किसनीने आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपल्या बटाट्याचा किस कशा पद्धतीने दिसत आहे अशाच पद्धतीने दोन्हीही बटाटे छान किसून घेते बटाट्याला खूप स्टार्च असतात त्यामुळे बटाट्याचा केस आपल्याला दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस चांगल्या बटाट्याचा केस नितळून घ्या आणि नंतर दुसऱ्या पाण्यामध्ये घाला असा दोन तीन वेळा बटाट्याचा केस स्वच्छ पाण्याने धुतल्यामुळे याला अजिबात स्टार्च राहत नाहीत तर इथे मी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने केस धुवून घेतलेला आहे आता गॅसवरती एक कढई ठेवायची आहे यामध्ये दोन चमच्या तेल घालूयात तेल चांगले गरम झाले की, चा की अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरीचा छान कच्चेपणा कमी झाला की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत त्यासोबतच दीड चमचा तीळ घालणार आहोत हे सगळे जिन्नस आठ ते दहा सेकंद छान तेलामध्ये तळून घेणार आहोत यानंतर एक हिरव्या मिरचींचे तुकडे घालणार आहोत मिरची घालताना एकदम कमी तिखट असणारी घाला त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचा कीस घालायचा आहे हिरवी मिरची आणि आल्याचा सुद्धा चांगले चार ते पाच सेकंद तळून घ्यायचा आहे तर, तर जवळजवळ हिरवी मिरची आल्याचा कीस तीळ जिरे मोहरी सगळे जिन्नस छान तळले गेले आहेत आता यामध्ये जे सुरवातीला आपण बटाटे किसून घेतलेले होते तो किस फोडणीमध्ये घालायचा आहे आणि या किसाला सतत हलवत एक ते दोन मिनिट परतून घेणार आहोत म्हणजे बटाट्याचासुद्धा थोडासा कच्चेपणा कमी होतो तर जवळजवळ दोन मिनिट झालेले आहे तर इथे आपली एकदम छान अशी फोडणी तयार झालेली आहे आता या फोडणीमध्ये पाणी घालणार आहोत तर इथे मी पाणी घालण्यासाठी एक कप फिक्स केलेला आहे या कपाने मी दोन कप पाणी घालत आहे आणि त्याच कपाने एक कप रवा घेणार आहे एक कप रव्यासाठी दोन कप पाणी घाला हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा काळी मिरी पूड एक चमचा चिली फ्लेक्स आणि आपला नाश्ता एकदम चटपटीत लागण्यासाठी एक, एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे हे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात आणि या फोडणीला छान उकळी येण्याची वाट पाहायची आहे तर इथे आपल्या फोडणीला छान उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे तर इथे मी एक कप रवा घेतलेला आहे हा रवा एका हाताने सोडायचा आहे आणि दुसऱ्या हाताने सतत हलवत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये एकही गाठ होता कामाने अशा पद्धतीने आपल्याला रवा सोडून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या हाताने सतत हलवत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपला रवा एकदम मस्त असा मिसळला गेला आहे यामध्ये एकही गाठ राहिलेली नाही अशाच पद्धतीने आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत या रव्याचा छान डो होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही गॅसची फ्लेम एकदम लो ठेवूनच आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे रव्याचा डो तयार होण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते ती तीन मिनटांमध्येच आपला डो एकदम मस्त असा तयार झालेला आहे असा डो तयार झाला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे बंद गॅस करून पुन्हा याच्यावरती पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे रवा एकदम छान फुगल्या जातो पाच मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे असे मिश्रण ताटामध्ये काढून घेतल्यामुळे हे मिश्रण लवकर थंड होते एक दम थंड़ एक एक तर इथे आपले मिश्रणसुद्धा एकदम छान थंड झालेली आहे आता यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर आणि तेल घालून पुन्हा आपल्याला हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घ्यायचे आहे जसे की आपण भाकरी करण्यासाठी पीठ तिंबून घेतो तशा पद्धतीने आपल्याला हे चार ते पाच मिनिट तिंबून घ्यायचं आहे म्हणजे आपले पीठ छान एकजीव होते तर इथे आपले पीठ एकदम मस्त एकजीव झालेली आहे आता या पिठाचा छोटासा उंडा काढून घ्यायचा आहे आणि हातावर गोल गोल फिरून याचा छान बॉल तयार करून घेणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही आकार याला देऊ शकतात तर अशाच पद्धतीने छोटे छोटे बॉल तयार करून घेते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जवळजवळ सगळेच बॉल तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे बॉल तळून घेणार आहोत हे बॉल तळून घेण्यासाठी बाजूलाच तेल गरम करून घेतले तेल छान गरम झाले की गॅसची फ्लेम एकदम लो ठेवा गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला हे बॉल तळून घ्यायचे आहेत सुरुवातीचे एक ते दोन मिनिट याला अजिबात हात लावायचा नाही जसाही तेलाचा फेस कमी होईल तसे तसे हे बॉल छान तळले जातात तर एक ते दीड मिनिट झाल्यानंतर या बॉलची बाजू पलटी करून घेऊयात दोन ते ती तीन मिनिट या बॉलला सतत हलवत एकदम छान असे तळून घ्यायचे आहे जोपर्यंत या बॉलचा रंग एकदम सोनेरी तांबूस होत नाही तोपर्यंत तर इथे तुम्ही पाहू शकतात की या बॉलचा रंग एकदम छान सोनेरी तांबूस झालेला आहे आता याला तेलामधून बाजूला काढून घेऊयात आणि शिल्लक राहिलेली सुद्धा सेम प्रोसेसने तळून घेते हा नाश्ता एकदम टेस्टी असा तयार होतो तुम्ही हा नाश्ता चहाच्या वेळेला स्नॅक म्हणून बनवू शकतात हा नाश्ता टोमॅटो सॉससोबत किंवा नुसताच खाल्ला तरीसुद्धा एकदम छान असा लागतो याच्या आवाजावरून तुमच्या लक्षात येईल की हा नाश्ता किती क्रिस्पी असा तयार झालेला आहे आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा